दिवसभरामध्ये 52 भर पडली आहे. सासवड येथे घेण्यात आलेल्या 103 सॅम्पलपैकी 24 जणांच्या कोरोना टेस्टचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. तर जेजुरीजवळील तक्रारवाडी येथील कोविड केअर सेंटरमध्ये घेण्यात आलेल्या 64 सॅम्पलपैकी 31 जणांच्या कोरोना टेस्टचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. अशा प्रकारे 55 जणांच्या कोरोना टेस्टचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. मात्र या 55 पैकी 3 रुग्ण हे इतर तालुक्यातील असल्यानं पुरंदर तालुक्यामध्ये 52 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची आज दिवसभरामध्ये भर पडली आहे. हे 52 रुग्ण नेमके कोणत्या गावातील आहेत याची माहिती आपण घेणार आहोत. सासवड शहरामध्ये 16 रुग्णांची भर पडली आहे, तर जेजुरी शहरामध्ये 10 रुग्णांची भर पडली आहे. पवारवाडीमध्ये 4, नीरामध्ये 2, कामटवाडी गावामध्ये 11 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. भोंगईमाळा, साकुर्डे, गुळुंचे, कोतळे, खळद, मावडी, नावळी, टेकवडी, पांगारे या सगळ्या गावांमध्ये एका रुग्णाची भर पडली आहे. अशा प्रकारे पुरंदर तालुक्यामध्ये आज दिवसभरामध्ये 52 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. पुरंदर तालुक्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ होतानाचं चित्र आहे. पुरंदरचा धोका अजूनही टळलेला नाही आहे, त्यामुळे सर्वांनी काळजी घ्या.